लुई ब्रेल या महान संशोधकाच्या जयंतीचे औचित्य साधून पुणे आकाशवाणीवर दृष्टीहीन धनराज पाटील यांनी प्रादेशिक बातम्या दिल्या. ब्रेल या महान फ्रेंच संशोधकाने दृष्टीहीनांसाठी लिहिता वाचता यावे यासाठी ब्रेल लिपीचा आविष्कार केला. आता याच ब्रेल लिपीच्या सहाय्याने पुण्यातील दृष्टीहीन धनराज पाटील यांनी चक्क पुणे आकाशवाणीतून प्रादेशिक बातम्या दिल्या. प्रकल्प उभारण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आळंदी इथं ज्ञानेश्वरी लेखनाच्या 725व्या वर्षानिमित्त आयोजित पारायण सोहळ्यात ही माहिती दिली. 1 लाखाहून अधिक वाचकांनी काल या सोहळ्यात ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. आळंदी शहराच्या विकास आराखड्यात बदल करून वारकऱ्यांना न्याय दिला जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. त्याबद्दलचा हा आपला एक रिपोर्ट. लुई ब्रेल या महान संशोधकाचा आज जन्मदिवस. या दिवसाचे औचित्य साधत पुणे आकाशवाणीवर धनराज पाटील यांनी प्रादेशिक बातम्या दिल्या आहेत. येरवडा कारागृहात ब्रेल निर्देशक म्हणून पाटील यांनी 35 वर्ष काम केलंय. 2011 ते निवृत्त झाले. त्यांचा आवाज ऐकून पुणे ब्लाइंड मेन असोसिएशनचे अध्यक्ष निरंजन पांड्या यांनी प्रसार भारतीला पत्र लिहिले. त्यानंतर परवानगी दिल्यानंतर पाटील यांना वाचण्याची संधी देण्यात आली आहे. यासाठी 5 दिवस वाचण्याचा सराव करून सुरुवातीला पाटील यांच्याकडे लिखित बातमीपत्र दिल्यानंतर ते ब्रेलमध्ये टाईप करून त्याचा सराव करत होते. प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर पाटील यांनी प्रादेशिक बातम्या दिल्या आहेत हे कळालं तेव्हा मला अतिशय आनंद वाटला. पण मला शंका होती की आकाशवाणीवर दूरदर्शनवर ज्या गतीने बातम्या दिल्या जातात त्या गतीने आपल्याला वाचता येईल का, ही एक शंका होती. नंतर मग मी प्रॅक्टिसला सुरुवात केली, सराव सुरुवात केला आणि मला एक त्याप्रमाणे आत्मविश्वास माझा वाढत गेला. आणि इथल्या केळकर साहेब, क्षीरसागर साहेब या लोकांनी इतकं प्रोत्साहन दिलं आहे की तुम्ही म्हटले कुठल्याही प्रकारची काळजी करू नका, कुठल्याही प्रकारचं दडपण घेऊ नका आणि तुम्हाला व्यवस्थितपणे तुम्ही वाचू शकता याबद्दल आम्हाला खात्री आहे. तुम्ही प्रॅक्टिस करा, सराव करा. आणि मला अतिशय आनंद वाटला की हे बातमीपत्र मला पहिल्यांदा आकाशवाणीवर वाचायला मिळालं. तुम्ही तयारी कशी केली होती? मी तयारी, आमच्याकडे माझ्याकडे डेझी प्लेयर म्हणून आहे, अंधांसाठी ते फार उपयुक्त आहे. त्याच्यावर मी रेकॉर्डिंग करायचो. मी जे वाचत होतो ते रेकॉर्डिंग करत होतो. मी आधी म्हणजे आकाशवाणीच्या बातम्या रेकॉर्ड करायचं. त्यासाठी तुम्हाला साधारण काय आणि कसा वेळ लागला, ती प्रक्रिया नक्की कशी पार पडली? ब्रेल लिपीमध्ये लिहिण्याची साधनं वेगवेगळी आहे, परंतु आता प्रत्येक साधन या म्हणजे आकाशवाणीवर आणणं शक्य नाही. त्यामुळे मी काय केलं की आमची जी रायटिंग फ्रेम आहे ती इथे आणत होतो आणि ज्या बातम्या असतील त्या मी ब्रेल लिपीमध्ये, म्हणजे तो बिलकुल विश्वासही नेता हमारे जो मिस्टर. यापूर्वीही अहमदाबाद येथे गुजराती भाषेत अंध व्यक्तीने बातमीपत्राचे वाचन केले होते. पाटील यांचा आवाज योग्य असल्याने त्यांना बातम्या वाचण्याची संधी दिली असं पुणे आकाशवाणीचे वृत्त विभाग प्रमुख नितीन केळकर यांनी सांगितलंय. याच्या आधी खरं म्हणजे गेल्या वर्षी याच दिवशी आकाशवाणीच्या अहमदाबाद केंद्राने असा प्रयोग केला होता गुजराती मधल्या बातम्यांसाठी. तेव्हापासूनच असा करण्याचा विचार या ठिकाणी आपल्या मनात होता. पुणे ब्लाइंड मेन्स असोसिएशनकडनं एक प्रस्ताव आला की आपण या स्वरूपाचं काही करूया का. अर्थात एक प्रक्रिया त्याच्यासाठी आवश्यक आहे. आपल्या माध्यमाच्या दृष्टिकोनातनं आवाजाची पुरातकरण, बातम्या कोणी वाचायच्या, स्वरपरीक्षणाशिवाय परवानगी आपण देत नाही. ती परवानगी घेऊन आमच्या महासंचालकांकडून त्यांच्याशी त्या संदर्भात बोलून ती मिळवली आणि आम्ही तयार आहोत, आम्हाला परवानगी द्या असं म्हटल्यानंतर ती जेव्हा मिळाली तेव्हा पुन्हा आम्ही पुणे ब्लाइंड मेन्स असोसिएशनशी संपर्क साधला आणि वाचायला कोण उपयुक्त व्यक्ती आहे. शुरुआत में तो हमने जो प्रस्ताव किया था, गए वर्ष में आकाशवाणी के अहमदाबाद केंद्र ने इस तरीके का प्रयोग किया था. ऐसा प्रयोग यहाँ होना चाहिए ऐसी हमारी सोच थी. उस हिसाब से पुणे ब्लाइंड मेन्स एसोसिएशन से हमने बात की, उनके तरफ से प्रस्ताव आया जिसके ऊपर हमने हमारे मुख्यालय से अनुमति ली. उनसे अनुमति लेने के बाद कौन पढ़ेगा उसकी तलाश पुणे ब्लाइंड मेन्स एसोसिएशन की
द्वारा ही की गई, उन्होंने ही धनराज पाटिल जी का नाम हमें सजेस्ट किया था कि आप इनसे समाचार पढ़वा सकते हो, तो इन्होंने हमसे संपर्क किया, आए, हमने इनकी आवाज़ सुनी जो प्रसारण योग्य है, ये समझ में आया। उसके बाद में इनको हमने कहा कि हमारे वेबसाइट पे जाइए, उस पर जितने बुलेटिन है वो देखिए, आप ब्रेल में उनको टाइप कैसे कर सकते हैं वो देखिए, और आपको पढ़ने में कितना समय लगता है, कितनी आसानी है वो देखेंगे। एक 4-5 दिनों तक उन्होंने उस पर प्रैक्टिस की, उनमें जो भी कमियां हमें नज़र आई हम उनको बताते गए, उन्होंने उस हिसाब से उसमें सुधार किया। पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पुणे।